पण आम्हाला असं वाटलं की ज्यावेळेस विस्कूल आलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विस्कूल आलं, विस्कूल मध्ये जसे बाकीचे खूप ऍप आले पण त्याच्यामध्ये जी झाले बाकीचे, बाकीचे असं प्रत्यक्ष व्हिडिओ वगैरे नव्हते. असं मुलगा कुठं घरी जरी असेल, मुलगी कुठं घरी जरी असेल, तर त्या विद्यार्थ्याला असं वाटलं नाही की मी शाळेपासून उठलेलं नाही. म्हणजे जे काही आम्ही अगोदर मी सुरुवातीला ज्यावेळेस ते सुरू केलं घेतलं ते माहीत झालं, आणि माहीत झाल्यानंतर मी सुरुवातीला ज्यावेळेस मी स्वतः वापर केला आणि वापर केल्याच्या नंतर मग विद्यार्थ्यांना पण सांगितलं आणि विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमच्या मॅडमचं खूप सहकार्य लागलो, प्राध्यापक मॅडमचं. आणि ज्यावेळेस आम्हाला काही माहित नव्हतं त्यावेळेस तर काही डायरेक्टली पालकांना बोलून घेतलं आम्ही. त्याच्या अगोदर आम्ही दीक्षा ऍप वापरलं, मीट ऍपच्या द्वारे आम्ही ज्यावेळेस ऑनलाईन शिक्षण पण आम्ही दिलं विद्यार्थ्यांना. पण त्याच्यापेक्षा वेगळं की हे आपण जरी नसत तरी म्हणजे शिक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा मुलं सो म्हणजे करू शकतात व्ही स्कूलच्या माध्यमातून. आणि ते म्हणजे एक प्रकारचे जे पालक आहेत किंवा जे ते मुलांपेक्षा जे मोठे एज्युकेटेड आहेत ते त्याला मार्गदर्शन करू शकतो इतक्या सोप्या पद्धतीने, म्हणजे व्ही स्कूलमध्ये सुटसुटीत भाषेमध्ये मांडणे आणि कृतीयुक्त जास्त आहे की जेणेकरून आपण जे म्हणतो की जे कृतीयुक्त आहे ते जास्त लक्ष स्मरण जास्त राहतं, लक्षात जास्त राहतं. ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत अगदी म्हणजे मैदानापासून अगदी फुलझाडापर्यंत अगदी मुलाखतीपर्यंत आणि प्राण्यांच्या हालचालीपर्यंत पण म्हणजे सर्व प्राणी सर्व त्याच्यामध्ये समावेश केलेले. म्हणजे दुसरे पण काही मॉडेल घेतले होते या ठिकाणी आणले होते दाखवायला त्यासाठी की बाबा हे व्ही स्कूल कसं आहे. जे काही टॉपिक थडक्यात काही वेळेस काय होतं की मुलं शाळेपासून दूर गेले होते आपलं एकतर त्या लॉकडाऊनमुळे आणि पहिलीचे मुलं दुसरीत आले म्हणजे ते गॅप पाडलेला असतो पहिलीच्या मुलांना. ते म्हणजे पहिलीचा मुलगा पहिलीचा वर्ग म्हणून आम्हाला ते सुरुवात करावी लागते. पण व्ही स्कूलचा खूप उपयोग आहे. जे गणिती क्रिया आहेत जे स्पष्ट करायचे आहेत त्याच्यामधले जे कन्सेप्ट आहेत ते स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वापर झालेलाच आहे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये. आणि जे ज्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य जास्त आपण वापरू ते नक्कीच प्रभावी शिक्षण होतं आणि ते चिरकाल लक्षात आपल्याला देतात. हा म्हणजे सगळ्यात महत्वाचं बरोबर तुम्ही म्हटले सर की बाकी जर कुठलं काही घ्यायचं म्हटलं तर आज पैसा भरावा लागतो, पैसा लागतो सगळ्यात महत्वाचं. एक सगळं काही बोलता येतं पण पैशाचं बोलता येत नाही. आणि पालकाला असा आनंद झाला की फ्री मध्ये मिळतं सगळ्यात महत्वाचं फ्री मध्ये. आणि विशेष म्हणजे आपण किती अभ्यास केला त्याच्यावरती हे सुद्धा टायमिंग येतोय. म्हणजे आमचा असा विशेष आमचा असा होता आमच्या शाळेचा की आपली सर्व शाळा आपले सर्व शिक्षक म्हणजे पहिलेच याच्यामध्ये यायला पाहिजे होते. आमचं पहिलेच उद्दिष्ट होतं की काहीतरी नवीन आलं आणि नवीन करण्यासाठी आम्ही सगळे तंत्रज्ञ आहोत. त्याच्यामुळे आम्हाला आवड पण आहे की जे काही नवीन येतं आम्ही ते लगेच म्हणजे ते स्वीकारतो पण. आणि परिवर्तन हा जसा निसर्गाचं नाही जसं व्ही स्कूलमुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं म्हणजे. आणि ज्या वेळेस आमची शिक्षण परिषद असते सर महिन्याला त्याच्यामध्ये स्वतः मी सुद्धा प्रशिक्षक म्हणून म्हणजे बाकीच्या प्रशिक्षण दिलं आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला की आम्हाला असं काहीतरी म्हणजे जे आम्ही काम केलंय व्ही स्कूलचं व्हायला आम्हाला कोणतरी विचारले म्हणजे आम्हाला तो एक आनंदच आहे ना. माझ्या वर्गातले आता विद्यार्थी गेले त्यासाठी आम्ही खास जसं मंथन म्हणा की दुसरे काम परीक्षा घेतले मुलं बसवले ते जसे का मी वेगवेगळ्या बाहेरच्या स्पर्धेची तयारी करून घेतो शाळेत तसे आम्ही प्रत्येक विषयाची जास्त नाही 100 पेजेस होईल कारण की आज पालक प्रत्येक जण पालक काय होतो आपण आम्ही रुरल मध्ये येतो खेड्यामधले माणसे तिकडे म्हणजे सिटी शेतकऱ्याचे मुलं आहेत जे कामकरी आहेत सेंटरिंग वगैरे काम कष्ट करायचे मुलं आहेत म्हणजे जास्त खर्च करू शकत नाही. मग 100 पेजेस होईल फक्त ज्या ज्या विषयाची आहे मग विष्णूची वही वेगळीच आहे मंथनची वेगवेगळी आहे ज्या त्याच्या करून आम्ही सांगितलं जे अडखळले त्याचा प्रश्न त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी चर्चा केली गट चर्चेमध्ये गटामध्ये बसून सगळं साहित्य वापरून ती कन्सेप्ट त्याची पूर्ण करून घेतली. जे आहेत कारण की आपला व्ही स्कूलमध्ये शिष्यवृत्ती मार्गदर्शन पर पण आहे त्यामध्ये आम्ही ओपन करतो त्यातला एखादा घटक दाखवतो त्याच्यामध्ये देखील मुलांना बरीचशी संकल्पना क्लिअर होते. त्याच्यामध्ये परिपाठ आहे ती गोष्ट आम्ही परिपाठात सांगतो आवडतो स्पीकर वगैरे आहे आम्ही त्याच्यावरती लावून देतो माईक वरती गोष्ट वगैरे नोटिफिकेशनला जी मी नोटिफिकेशन आलं का पहिलं ओपन करते वाचते माझ्या मुलीला सांगते घरी आणि मग नंतर शाळेत आल्यावर शाळेतून परिपाठात सांगत असते.